कसबा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांचा विजय म्हणजे एका अर्थाने धनशक्तीवर जनशक्तीने केलेली मात आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने जनमताचा कौल वाढत चालला आहे हे 5 विधान परिषदांच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाने सिद्ध केलेले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीला तर एक मॉरल बूस्ट मिळालेला आहेच आहे, पण त्यासोबतच एक महत्त्वाची निरीक्षण इथं नोंदवलं गेलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या सोबत जोपर्यंत ओरिजिनल शिवसेना सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांच्यासोबत होतं तोपर्यंत कसब्यामध्ये त्यांना विजयाची खात्री होती. ज्या क्षणी त्यांनी शिवसेनेसोबत बैमानी केली त्या क्षणी ही ओरिजिनल शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने उभी राहिली आणि आज त्याची परिणिती रवींद्र धंगेकरांचा विजय आहे. रवींद्र धंगेकर हा सामान्यातला सामान्य माणूस, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, शुभेच्छा.